ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या 5 वर्षात 38 वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच अण्णा हजारे यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तब्बल 38 वेळा पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. परंतु पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले. मात्र पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. काय दिले पंतप्रधानांनी उत्तर एका अण्णांच्याच तोंडून? नरेंद्र मोदी जी को लोकपाल, लोकायुक्त और किसान के प्रश्न पर 35 बार पत्र लिखा, 35, लेकिन कोई जॉब नहीं देते. आज कल रात को उनका पत्र आ गया और उसमें लिखा है आपका पत्र मिला, शुभकामना सहित. मतलब मैं पत्र में लिखा था कि 30 जनवरी 2019 गांधी जी के पुण्यतिथि के अवसर पर अनशन कर रहा हूँ और उसका जवाब में लिखा है शुभकामना सहित. मतलब मेरे आंदोलन को शुभकामना दिया है. मतलब मैं पत्र में लिखा था कि 30 जनवरी 2019 गांधी जी के पुण्यतिथि के अवसर पर अनशन कर रहा हूँ और उसका जवाब में लिखा है शुभकामना सहित. मतलब मेरे आंदोलन को शुभकामना दिया है. एकूणच तुमचे 1 जानेवारीचे पत्र मिळाले, आपणास शुभेच्छा एवढा उल्लेख पत्रात करून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे टाळे असल्याचे दिसते. तर यापूर्वीच्या 37 पत्रांचे काय असाही प्रश्न उपस्थित होत असताना आपल्याला याबाबत काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.